नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुमचं या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। या ठिकाणी बघा, आज नवीन क्वेश्चन पाहतोय आपण। द मोहन डिस्ट्रीब्युटर लिमिटेड सेल गुड्स इन अ सीजेस, काहीच नाही आहे दुसरं तिसरं, एक बॉक्सेसचा ड्रमचा बॅरलचा प्रकार आहे। द कंपनी चार्जेस टू द कस्टमर रुपीज 180 फॉर ईच सीज, प्रत्येकी एका बॉक्सची किंमत सांगितली त्यांनी 180, आणि सेंट आउट अँड क्रेडिट किती करणार होत 150 इफ ही सीजेस रिटर्न विदिन अ मंथ, विदिन अ टू मंथ, ज्याने जर 2 महिन्यात जर ते बॉक्सेस पाठवले तर आपण त्याला 150 रुपये रिटर्न करणार आहोत। किंमत सांगितली 180 आणि रिटर्न करणार आहोत 150, रेंट कॅल्क्युलेट करा, 180 वजा 150 30 रुपये रेंट पर बॅलर येईल। कालच्यासारखाच क्वेश्चन आहे। या ठिकाणी बघा, किंमत सांगितले, सीजेस इन हँड, ओपनिंग स्टॉक सांगितला आहे कंपनीकडचा, सीजेस विथ कस्टमर, कस्टमरकडे असणारा 2 इफेक्ट याचे, डेटर्सच्या डेबिटला आणि स्टॉकच्या डेबिटला। सीजेस परचेस 90 रुपये, हे आपण डेटर आपल्या स्टॉकच्या डेबिटला टाकून देऊया। सीजेस सेंट टू कस्टमर, कस्टमरला पाठवले, आणि सीजेस रिटर्न बाय कस्टमर, सेंट लिहायचं कस्टमरच्या डेबिटला म्हणजे डेटर्सच्या डेबिटला, आणि रिटर्न लिहायचं डेटर्सच्या क्रेडिटला। सीजेस विथ कस्टमर, कस्टमरकडे असणारा केसेस सांगितलेले आहेत 1200, याचे 2 इफेक्ट कस्टमरच्या क्रेडिटला आणि स्टॉकच्या क्रेडिटला। सांगितलेलं नाही काय, कस्टमरचं सांगितले, क्लोजिंग बॅलन्स राहिलं कशाचं, कंपनीकडचं क्लोजिंग बॅलन्स आपण कालच्यासारखं कॅल्क्युलेट करूया। स्क्रीनशॉट घ्यायचे एक, सॉल्व करूया बेटा क्वेश्चन। डेटर्स अकाउंट, मेमोरंडम डेटर्स, सीजेस स्टॉक, सी ई ए किंवा सी ए एस ई एस, सीजेस स्टॉक होता, ठीक आहे। चला, सगळ्यात अगोदर सांगितलं आहे ओपनिंग स्टॉक सीजेसचा, ओपनिंग स्टॉक स्टॉकच्या डेबिटला लिहा, टू ओपनिंग स्टॉक कंपनीकडं, विथ कंपनी किती आहे बेटा 1800, त्याची प्राईस त्याच्याच ब्रॅकेटमध्ये सांगितले 60 रुपये, 1800 गुणाकारामध्ये 60 रुपये करा, 8 संख किती होतं बघा, 18 1 18चा पाडा म्हणा, 1,08,000 येऊन जाईल, 1,08,000। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सांगितले सीजेस विथ कस्टमर, कस्टमरच्या डेबिटला म्हणजे डेटर्सच्या डेबिटला लिहा, टू ओपनिंग बॅलन्स किती सांगितलं आहे, ओपनिंग बॅलन्स कस्टमरचं नंबर्स ऑफ बॉक्सेस सांगितले त्यांनी 4200। सर आता इथं कोणती प्राईस लिहिली, इथं तू सेलिंग प्राईस लिही, सेलिंग प्राईस कसं लिहिणार, सेलिंग प्राईस कसं काढणार तुम्ही, रेंट किती काढलं होतं, बॉक्सेसची किंमत होती 180, रेंट 30 रुपये मायनस करा, येऊन जाईल 150 रुपये सेलिंग प्राईस, 150 रुपयाने रेकॉर्डिंग करा, 4200 गुणाकारात 150, 630,000। याचा फर्स्ट इफेक्ट झाला। सेकंड इफेक्ट कुठं देणार, ओपनिंग स्टॉक, स्टॉक अकाउंटच्या डेबिट साईडला, विथ डेटर्स, डेटर्सकडे असणारं ओपनिंग स्टॉक, सेकंड इफेक्ट 4200, पण गुणाकारामध्ये त्याच्या ब्रॅकेटमध्ये सांगितलेली प्राईस, ब्रॅकेटमध्ये किती सांगितले चेक करा, ब्रॅकेटमध्ये किती सांगितले 60 रुपये, गुणाकारात 60 रुपये, 4200 गुणाकारात 60 करा, येऊन जाईल 2,52,000। नेक्स्ट पुढं काय सांगितलेलं आहे, सीजेस परचेस्ड ड्युरिंग द इयर, कुठे लिहिणार, स्टॉकच्या डेबिट साईडला, टू केसेस म्हणा, काय म्हणायचे ते म्हणा, बॉक्सेस म्हणतो मी, ठीक आहे। परचेस केले किती रुपये, परचेस केले 7200 बॉक्सेस परचेस केले, आणि त्याची प्राईस त्याच्या ब्रॅकेटमध्ये सांगितली जाते, त्याच्या ब्रॅकेटमध्ये बघा 90 रुपये, दॅट इज कॉस्ट प्राईस, 90 रुपये लिहा कॉस्ट प्राईस, 7200 गुणाकारात 90 करा, किती होऊन जाईल 7200 गुणाकारात 90, 648,000, 6,18,000, 48,000 सॉरी,
नेक्स्ट पुढं काय सांगितलेलं आहे, कस्टम बॉक्सेस सेंड केले कस्टमरला, कस्टमर म्हणजे डेटर्सला, डेटर्सच्या डेबिटला. टू बॉक्सेस सेंट, किती पाठवले, 12,000 पाठवले. सेलिंग प्राईस 150 रुपये. 12,000 गुणाकारात 150 करा, 12,000 गुणाकारात 150, 18 लाख येऊन जाईल, 18 लाख. ओके, लगेच पुढचा आयटम आहे रिटर्न केलं. रिटर्न कुठं, सेंट जर इथं डेबिटला असेल तर रिटर्न क्रेडिट साईडला. बाय बॉक्सेस किंवा केसेस रिटर्न, किती रिटर्न केले, 9,000 रिटर्न केले, 9,000. ओके, प्राईस सेलिंग प्राईस 150 रुपये. 9,000 गुणाकारात 150, 13,50,000, 30,50,000, 13,50,000. नेक्स्ट पुढं काय सांगितलं आहे, बॉक्सेस विथ कस्टमर, कस्टमरकडं असणाऱ्या बॉक्सेसची प्राईस सांगितली. लिहा क्लोजिंग बॅलन्स आहे 31-3 सांगितलं आहे. बाय क्लोजिंग बॅलन्स, याचा फर्स्ट इफेक्ट आहे, सेकंड देऊया आताच. किती, 1,200 बॉक्सेस आहेत, प्राईस 150 रुपये. 1,200 गुणाकारामध्ये 150 करा, 1,80,000, 1,80,000 येऊन जाईल. ओके, चला दुसरा इफेक्ट, स्टॉक अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय क्लोजिंग बॅलन्स, इथं विथ कंपनी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, आणि दुसरं आहे विथ डेटर्स, म्हणजे हा दुसरा इफेक्ट. हे ॲज इट इज 1,200, सॉरी इथं घ्या 1,200. आता इथं 150 रुपये प्राईस घ्यायची का, नाही, तर कॉस्ट प्राईस किती आहे, 90 रुपये, म्हणून 90 रुपये घ्या. 1,200 गुणाकारात 90 रुपये किती येऊन जाईल, 1,08,000, 1,08,000. झालं, संपलं ना मग, आता काय, क्लोज करून टाका. हे नंतर कॅल्क्युलेट करूया, याला स्टार करा, आपण नंतर कॅल्क्युलेट करणार आहोत बॅलन्स अँड फिगर. क्रेडिट साईड करा क्लोज, इथं डेबिट अगोदर करूया. 4,200 प्लस 12,000, 16,200. इकडेसुद्धा येईल 16,200, पण इथं फरक डिफरन्स किती आला बेटा, डिफरन्स 6,000 बॉक्सेसचा डिफरन्स आला. किती, 6,000. याला काय म्हणतो आपण, बाय केसेस रिटेन्ड किंवा सेल सोल्ड आउट. ओके, प्राईस 150, 6,000 गुणाकारात 150, 9,00,000. ठीक आहे, मग बघा आता 9,00,000 आले तिथं. चला दुसरा इफेक्ट कुठं द्यायचा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, सेल आहे म्हणून. बाय डेटर्स ब्रॅकेटमध्ये सेल 6,000, 150 150, 9,00,000. ओके, चला सर आता हे क्लोज करायचं आहे, पण सरनं तुम्हाला आधी शिकवलं आहे हे जेवढं डिफरन्स येतं आहे तेवढाच डिफरन्स इथे सुद्धा येतं आहे. ठीक आहे, ते लिहा डिफरन्स. बाय केसेस ट्रेडिंग अकाउंट ब्रॅकेटमध्ये कॉस्ट ऑफ सेल किती, 6,000, पण प्राईस कोणती घ्यायची याची, तर ओपनिंग स्टॉकची प्राईस घ्यायची. ओके, 60 रुपये, 6,000 गुणाकारात 60, 3,60,000. ओके, चला आता बॅलन्स इन फिगर करा, जिथं डिफरन्स येईल ते उत्तर असेल. डेबिट साईड क्लोज करा, नॅनो एस कॉलमचे 13,200 आले, 13,200. इकडंसुद्धा किती यायला पाहिजे, आता 13,200 यायला पाहिजे. फरक किती आला, फरक आला 6,000 हा असेल तुमच्या ड्रमचा स्टॉक, क्लोजिंग स्टॉक. प्राईस कोणती घ्यायची, तर कॉस्ट प्राईस 90 रुपीज घ्या, याला 90 रुपये, क्लोजिंग बॅलन्सला 90 रुपये. साईनम 54,50,000. ओके, आता हे क्लोज करा, येऊन जाईल 10,08,000.
इकडं सुद्धा 10 लाख 8,000, 10 लाख 8,000 हे क्लोज केलं तर ह्याचे येऊन जाईल 24,30,000 24,30,000 आणि हे आलेलं कॉस्ट ऑफ सेल कुठं रेकॉर्ड करणार तुम्ही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू केसेस स्टॉक ब्रॅकेटमध्ये कॉस्ट ऑफ सेल 6,000 बॉक्सेस किंमत त्याची 60 रुपये 3,60,000 ओके चला संपलं आता काय करायचं रेंटल चार्जेस खूप सोपं आहे सगळ्यात सोपं रेंटल चार्जेस कसं काढणार नंबर ऑफ केसेस सेंट मल्टीप्लाय बाय रेंट किती पाठवल्या केसेस बघा हे बघा सेंट किती आहेत 12,000 इथे लिहा 12,000 मल्टीप्लाय बाय रेंट कसं काढणार रेंट तुमच्याकडं 180 रुपये पाठवले होते 100 रुपये तुम्ही 150 रुपये परत करणार आहात रेंट आलं 30 रुपये गुणाकारात 30 करा बारत्रिक 36 3,60,000 रेंट येऊन जाईल ओके 3,60,000 क्रेडिट साईडला लिहा बाय रेंटल चार्जेस बारा हजार गुणाकारामध्ये 30 रुपये 3,60,000 संपलं हे अकाउंट क्लोज करूया एनओएसचे टोटल करा 6,000 येईल इकडचे सुद्धा 6,000 येईलच इकडचे टोटल करा 3,639,932,12,60,000 इकडं पण यायला पाहिजे 12,60,000 मायनस करा 12,60,000 3,60,000 नेट प्रॉफिट किती आला 9,00,000 याला म्हणायचं टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेटमध्ये नेट प्रॉफिट ओके गाईज आलं लक्षात तुमच्या आलंच असेल लक्षात बरोबर आहे काही डाऊट असेल तर आपल्या चॅटबॉक्समध्ये विचारा ठीक आहे थांबूया इथं पुढच्या लेक्चरमध्ये शेवटचा क्वेश्चन एक्झाममध्ये विचारलेला पाहूया आणि तो संपल्यानंतर या ठिकाणी आपल्या ॲडव्हान्स अकाउंटचा सिलॅबस संपूया लागलेच एम सी क्यूचं डिस्कशन ग्रुपवरतीच घ्यायचं आहे किंवा यूट्यूबवरतीच घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला PDF पाठवेल मी ओके चला थांबूया इथं